नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये आपण अभ्यासणार आहोत गंमत विज्ञानाची कार्यपुस्तिका इयत्ता 7वी आणि घटक आहे आपत्ती व्यवस्थापन। चला तर मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। घटक 10वा, आपत्ती व्यवस्थापन। संकल्पना, आपत्ती प्रकार, अध्ययन निष्पत्ती, सभोवताली घडणाऱ्या आपत्ती, दुष्काळ, महापूर, ढगफुटी, वीज पडणे, वादळ इत्यादी बाबत जागरूक राहून त्याबाबत उपाययोजनांचा दैनंदिन जीवनात वापर करतात। कृती 1, खाली दिलेली चित्रे पहा व त्या खाली त्या आपत्तीचे नाव। नंबर 1, मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। उत्तर, भूकंप। दुसरं जे चित्र आहे ते आहे मित्रांनो वणव्याचं, म्हणजे जंगलामध्ये लागलेल्या आगीचं। नंतर 3 नंबर चित्र आहे या ठिकाणी महापूर। 4 नंबर चित्र आहे बघा चक्रीवादळ। 5 नंबरला आहे ज्वालामुखीचा उद्रेक। 6 नंबर चित्र आहे मित्रांनो सुनामीचं। मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। खाली दिलेल्या चित्रात दाखवलेल्या आपत्ती, कोणत्या आपत्तीवर उपाययोजना केलेली आहे ते लिहा, इतर उपाययोजना चर्चा करून लिहा। मित्रांनो हे जे चित्र आहे, चित्राचं निरीक्षण केलं तर या ठिकाणी जी आपत्ती आहे ही आपत्ती कोणती आहे ते आपण या ठिकाणी ओळखू शकतो। उत्तर, चित्रात दाखवलेली उपाययोजना ही भूकंप या आपत्तीवर केलेली आहे। भूकंपाचे धक्के सुरू झाल्यावर शक्य असल्यास घराबाहेर मोकळ्या जागेत जावे ही एक उपाययोजना आपण या आपत्तीवर करू शकतो। मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। आकृती ब, या ठिकाणी अग्निशामक यंत्रानं आग विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही जी उपाययोजना आहे आग लागलेल्या नंतर आग विझवण्यासाठी केलेली आहे। मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा। उत्तर, चित्रात दाखवलेली उपाययोजना ही आग नियंत्रित करण्यासाठी केलेली आहे। आगीमध्ये सापडल्यास वाचण्यासाठी ओला कपडा आपल्या तोंडावर गुंडाळावा ही सुद्धा एक उपाययोजना आपण या ठिकाणी करू शकतो। मित्रांनो शास्त्रीय कारणे लिहा। खूप जोरात पाऊस पडत असताना डोंगराच्या पायथ्याशी थांबू नये। मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व मित्रांना शेअर करा। उत्तर, खूप जोरात पाऊस पडत असताना डोंगराच्या पायथ्याशी थांबू नये, कारण जोराचा पाऊस पडत असताना डोंगर माथ्यावर भूस्खलन होण्याची शक्यता असते, म्हणून तो धोका टाळण्यासाठी खूप जोरात पाऊस पडत असताना डोंगराच्या पायथ्याशी थांबू नये। प्रश्न दुसरा आहे मित्रांनो, आकाशात वीज कडाडत असताना पाण्यात पोहू नये। उत्तर, आकाशात वीज कडाडत असताना पाण्यात पोहू नये, कारण आकाशातील वीज ही पाणथळ ठिकाणी पडण्याचा धोका अधिक असतो, म्हणून आकाशात वीज कडाडत असताना पाण्यात पोहू नये। कृती 4, विविध आपत्ती वर उपाययोजना यावर आधारित विविध घोषवाक्य लिहा। उदाहरणार्थ, नको दुष्काळ, नको जमिनीची धूप, झाडे लावा खूप खूप। उत्तर, दुष्काळाची नको असेल आपत्ती तर वेळीच करा, वेळीच जपा जलसंपत्ती। 2, पाण्याचे पुनर्भरण, जीवनाचे संवर्धन। 3, पर्यावरणाची करा रक्षा, पृथ्वीची होईल सुरक्षा। 4, नको असेल दुष्काळाची झळा तर आजच वृक्षतोड टाळा। अशा पद्धतीने किंवा यापेक्षा वेगळ्या म्हणी मित्रांनो तुम्ही तयार करू शकता। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। परत तुमच्यावर पेटी तयार करणे। साहित्य, कापूस, कात्री, चिमटे, साबण, हातमोचे, वेदनाशामक गोळ्या, मलम, ग्लुकोज पावडर, मीठ, साखर, कापडी पट्टी आणि आयोडीन इत्यादी। कृती, एक पेटी किंवा खोके घेऊन त्यात वरील सर्व आवश्यक गोष्टी एकत्रित ठेवा। खोक्यावर लाल रंगाचे प्लस असे चिन्ह काढा अथवा चिटकावा। वरील साहित्य मोठ्यांच्या मदतीने मिळवा। आपल्या घरातील व्यक्तींसाठी तसेच शेजारील लोकांसाठी प्रथमोपचार पेटीचा उपयोग करा। उत्तर, या पद्धतीने आपण फर्स्ट एड बॉक्स प्लॅस्टिकच्या पेटीमध्ये सुद्धा आपण तयार करू शकतो। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू फ्रेंड्स, अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मिळण्यासाठी शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत पाहत राहा मित्रांनो शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल। आणि हो, आपण आपल्या चॅनलवरती डेली क्यूज सुद्धा सुरू केलेले आहेत। दररोज एक प्रश्न तुम्हाला चॅनलवरती पाठवण्यात येईल, त्याचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहेत मित्रांनो। आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे तुम्हाला आणखी कोणत्या टॉपिकवर, कोणत्या घटकावर व्हिडिओ आवश्यक आहेत ते सुद्धा तुम्ही कमेंट करून आम्हाला सुचवा आणि त्या टॉपिकवरती आपण या ठिकाणी
व्हिडिओ क्रिएशनच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करूया. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल. थँक्यू वन्स अगेन.